परिवर्तनवादी विचारधारेतल्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करत, तथागत गौतम बुद्धांपासून चार्वाकांपासून ते प्रबोधनकारांपर्यंत असणारे मंडळी, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जगण्याचा मूलाधार संविधानिक चौकट आहे आणि ही संविधानिक चौकटच उद्ध्वस्त करण्याचा पाशवी खेळ सध्या भारतीय जनता पार्टी करत आहे. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यासारख्या स्वायत्त यंत्रणा ज्या पद्धतीने हाताशी धरून हा पाशवी खेळ खेळला जातोय, ते माझ्यासारख्या सजग संविधाननिष्ठ नागरिकाला स्वस्थ बसून बघणं अशक्य आहे. आणि त्यामुळेच जेव्हा मला सातत्यानं विचारलं जातंय की तुमच्यासारखा पुरोगामी माणूस इकडे कसा काय, तर ज्या क्षणी सन्माननीय सरसेनानी उद्धव साहेबांनी म्हटलं की माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, त्या क्षणी चांद्यापासून बांद्यापर्यंत जोडला गेलेला माझ्यासोबतचा बहुल मुस्लिम समुदाय, अगदी इथे मी प्रातिनिधिक अखिल दफेदारची मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम एकता परिषदेच्या माझ्यासोबत आहेत, वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची निवडणूक लढलेले अतुल नागरेजी माझ्यासोबत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी राहिलेल्या शीतल केदारे माझ्यासोबत आहेत, पुण्यातल्या भाजपचा नगरसेविका असणाऱ्या किरणताई जठार आणि अशी कितीतरी नावं आहेत जी वेगवेगळ्या पक्षांची यादी फार मोठी होईल, ज्या महाराष्ट्रातल्या अनेक समविचारी संघटना आहेत. आणि मला एक छोटासा अर्धा मिनिट लागेल हे सांगायला की सकाळी रत्नागिरीवरून महिला मौलवी असणाऱ्या आमच्या लियाकत शाहीन जुआरी आई यांनी जेव्हा फोन केला की मैं अल्लाह ताला से दुआ करूंगी की उद्धव साहब के लिए कि वह कामयाबी की वह हर बुलंद सीढ़ी चढ़ते जाए और हमारा ये पैगाम उनको देना, सोलापूरचे सलीमुल्ली शेख साहेबही म्हणाले की ताई हमारा पैगाम देना की मैं सोलापूर से हूँ. धुळ्याचे शकील वाघवान म्हणाले ताई हमारा पैगाम देना की हम धुलिया से है पर तमाम मुस्लिम कौम अब जुड़कर आपके साथ है क्योंकि हमें बीजेपी का डटकर जवाब देना है. आणि त्याच वेळेला चांद्यापासून बांद्यापर्यंत जे प्रेम मला मिळाले आतापर्यंत बाबासाहेबांची लेख म्हणून, मला कालपासून मीडिया विचारतोय की शिवसेनेत काय जबाबदारी असेल, कुठलं लाभाचं पद असेल. दादा हो, दादा हो, दादा हो, माझ्या डोक्यावर ना ईडीच्या फाईलीचं ओझ आहे ना पुढे कुठल्या आमिषाचं काही प्रलोभन आहे. जर मला काही हवंच असेल शिवसेनेत, तर ज्या पद्धतीने मी आतापर्यंत एक लौकिक बाबासाहेबांची लेख म्हणून मिळवला आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातली बहीण आणि लेख होण्याचा मनापासून प्रयत्न करेल आणि ती जागा सगळ्यात मोठी आहे असं मला वाटते. आणि इथून पुढे आधी अजून एक विनंती असेल आपल्या सगळ्यांच्या समोर सर, की अजून मला शिवसेनेतले पिठामिठाचे चहा साखरेचे डबे माहीत नाहीत सर, नवीन आहे मी, तौर तरीके तितकेसे माहीत नाहीत. नीलमताई सारख्या माझ्या आदर्श कायम राहिलेल्या आहेत आणि त्या मला सासू सारख्या नाही, मगाशी म्हटलं की त्या मला आईसारख्या सांभाळून घेणाऱ्या आहेत आणि त्या आहेत म्हणून मला खूप आधार आहे. अगदी माहेरचा माणूस म्हणून इकडे सचिन भाऊ आहेत, सचिन आहिरजी, ही सगळी मंडळी आणि शिवसेनेचे तमाम तमाम सगळेजण आपल्या सगळ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि हो, आज जोरजोरात गळे काढून रडायचं आणि उद्या एका दुसऱ्या गटात सामील व्हायचं असंही होणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं की खूप लोक म्हणाले अरे तुम्ही टीका केली होती, तर हे माझं ऑलरेडी बोलून झालेलं आहे, हे क्लिअर करून झालेलं आहे. यावर फक्त एक वाक्य सांगेल की कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू कधीही परवडतात आणि आम्ही दिलदारपणे कधी काळी टीकाही केली असेल पण आज दिलदारपणे जर आमच्या सगळ्यांचा एकच संविधानिक शत्रू असेल तर त्यांच्याशी लढण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व सहर्ष मान्य करत आहोत.